नक्की जेलसाठी कोणीही जर झेल पकडलं तर आमचे लालचंद पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. बघा एका जेलसाठी 1000 रुपये मात्र. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केला आहे, इस्त ओळख आहे नंदन पाटीलची. आणि इथनं पहिल्याच बॉलवरती खूप चांगला पकाच जिंकत असताना इथनं सुरुवात चांगली केली आहे नंदन पाटीलच्या बॅटमधून. इथनं पहिल्या बॉलवरती पहिला चौकार. नक्की 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे प्रत्येकी खेळाडूला. नक्कीच जे खेळाडू आहेत यावेळेस मात्र श्रीगणेश क्रिकेट संघ बरुडे संघाचे नक्कीच बी संघ इथे खेळतोय. मात्र कोणत्याही खेळाडूंना जेल पकडला तो रोख रक्कम या दरम्यान पारितोषिक आहे. यावेळेस 100 रुपयाचा यावेळेस आता मात्र अजून एक चांगला फटका येतोय. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. खरं का नंदन याच्यासाठी जाणला जातो एक मोठा खेळाडू आहे. नक्कीच एक अलाउन्समेंट जर आपण बघितली तर एक महत्त्वाची अलाउन्समेंट त्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या ट्रॉफ्या आहेत त्या नक्कीच आम्हाला नक्कीच लाभल्या आहेत. स्वर्गीय नक्कीच आमचे माजी सरपंच याच गावचे रघुनाथ बुधाजी भोईर यांच्या नक्कीच स्मरणार्थ आमचे किशोरदादा बुधाजी भोईर यांच्याकडनं आम्हाला सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या लाभल्या आहेत. त्याच्यानंतर आमच्या बघू शकाल स्वर्गीय आमच्या विद्याताई बिंदास पाटील माजी सरपंच बरुडी गावच्या नक्कीच त्यांच्या स्मरणार्थ आमचे बिंदास बलिराम पाटील यांच्याकडनं गिफ्ट जे गिफ्ट वाउचर आहेत ते मात्र दिले गेले. त्याच्यानंतर आमचे माजी सरपंच पंडित भगत यांचे सुपुत्र सन्मान आमचे राजूदादा भगत यांच्याकडनं आम्हाला थंड पिय नक्कीच मात्र ज्या कोल्ड ड्रिंक्स आहेत त्यांच्या माध्यमातून लाभल्या आहेत. यावेळेस अजून एक चांगला फटका येतोय नंदन पाटीलला. आता मात्र कोणता खेळाडू थांबवेल कारण का नंदनने जो हल्ला बोल केला आहे पहिल्या मॅचमध्ये सुद्धा नंदनने अशाच प्रकारचा खेळ केला होता आणि सेकंड मॅचमध्ये सुद्धा नंदन पाटील अशाच चांगल्या प्रकारचा खेळ करतोय. अजून एक चांगला फटका षटकार. क्रॉस द लाईनचा फटका चांगला आहे. चांगली फलंदाजी आपल्याला दरम्यान इथनं पाहायला भेटते कारण का या दरम्यान नंदन पाटीलला आता इथनं थांबवणं सोपं नसणार आहे. कारण का नंदन पाटीलचा जो खेळ होतोय जो अप्रतिम आपल्याला खेळ पाहायला भेटतो कारण का याच्यासाठी सर्कल पाबंदीमध्ये नक्कीच भिवंडी तालुक्यामध्ये या खेळाडूचं नाव का आवर्जून पहिल्या क्रमांकावरती घेतलं जातं त्याचं प्रत्यक्ष उदाहरण तुम्हाला पुन्हा इथं पाहायला भेटतं नंदनच्या माध्यमातून. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी. पलकावरती एकूण धावा इथनं यावेळेस येत आहेत. दरम्यान 18 धावा 3 चौकार 1 षटकार आतापर्यंत येतोय. एक खूप मोठं षटक परिस आपल्याला पाहायला भेटतोय. याच श्रीगणेश बरुडे बी संघाने चांगला खेळ पहिल्या इनिंगमध्ये दाखवला मात्र आता सेकंड इनिंगमध्ये चुकीचा खेळ आपल्याला पाहायला भेटतो. अजून एक चांगला फटका चौफेरी फलंदाजी होत असताना इथनं या दरम्यान येतोय हा चौकार. तर चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 4 जाईल पुढे तब्बल 22 धावा. अजून एक चेंडू बाकी आहे. स्वरकडच्या माध्यमातून अजून एक चांगला फटका येतोय नंदनच्या माध्यमातून. खूप चांगला प्रकारचा खेळ आणि शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा मात्र चौका येतोय. आणि तब्बल पहिल्या षटकामध्ये एकूण धावा जर आपण बघितल्या तर इथनं येतात 26 धावा पहिल्या षटकाचा. आता मात्र खेळ कम्प्लीट झाला आहे.